जीवनाचे वेगवेगळे टप्पे हे जुळवून आणलं गेलं होतं सौरचक्रांप्रमाणे, जे साधारणपणे 12 वर्ष असतं. तर प्रत्येक सौरचक्रानुसार तुमच्या जीवनाचं चक्र बदललं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या मुलांमध्ये फक्त ही जागरूकता आणली तर ते त्याला अतिशय समजूतदार पद्धतीने हाताळतील. Not coming naturally. That's not an option. तुम्हाला कळलंय की ते नैसर्गिकरित्या येत नाहीये, तो पर्याय नाहीये. मागच्या एक पिढीपूर्वी तुम्हाला बरंच काही शिकवलं गेलं होतं लग्नाबद्दल, मुलांबद्दल, सगळ्याच बाबतीत. आता आपली शैक्षणिक प्रणाली ती फक्त उद्योग आणि व्यवसायांची सेवा करण्यासाठी आहे. आपली शिक्षण प्रणाली उत्तम मानव निर्माण करण्याबद्दल नाही आहे. ती फक्त मॅनेजर, सुपरवायझर, डॉक्टर, इंजिनियर तयार करण्याबद्दल आहे. तुम्ही फक्त अर्थव्यवस्थेच्या इंजिनमधलं एक चाक आहात जे काम करतंय. तर उद्या सकाळी पूर्ण शिक्षण व्यवस्था बदलणं हे अशक्य आहे, पण तुम्ही ती तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी बदलू शकता, तुमची इच्छा असेल तर. वर्णाश्रम धर्म नावाची एक अशी गोष्ट आहे जे जीवनाचे वेगवेगळे टप्पे आहेत ज्यासाठी मनुष्याला तयार व्हावं लागत असे. 0 ते 12 ह्याला बालावस्था समजलं जायचं. ह्या अवस्थेत मुलाने काहीही करू नये, त्याने फक्त खावे, खेळावे आणि झोपावे. ABC नाही, 1 2 3 नाही, काहीही नाही. कारण मेंदूची वाढ होण्याआधी एका ठराविक आकारापर्यंत त्याच्यात माहिती भरणं किंवा त्यासाठी कोणत्याही प्रकारचं उद्दिष्ट ठेवणं, कोणतेही ध्येय असणं त्याच्या कार्यासाठी, ते त्याची पूर्ण वाढ होण्याची शक्यता नष्ट करेल. भारतामध्ये कदाचित सगळीकडे आंब्याच्या बागायतदारांची एक ठराविक प्रक्रिया असते. तुम्ही पाहाल, जर तुम्ही आंब्याचं रोप लावलं तर दुसऱ्या वर्षापासूनच खरं तर आंब्याच्या झाडाला किंवा वृक्षाला फुलं यायला सुरुवात होते. हे बघितलंय का तुम्ही? दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी नक्कीच फुलांचा पूर्ण बहर. तर आंब्यांचा एक समजूतदार शेतकरी तिथे जाऊन बारकाईने एक एक फूल तोडतो जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात, ज्यामुळे ते कधीही फळ बनत नाही. पण जर तुम्ही क्वार्टरली बॅलन्स शीट प्रकारचे व्यक्ती असाल, तुम्ही फुलं मोजणार आणि म्हणणार, ठीक आहे, तर इथे मला 150 आंबे दिसत आहेत, 150 × 10 रुपये 1500 रुपये प्रति झाड, माझ्याकडे 10,000 झाड आहेत, तुम्ही त्याला फळं येऊ देणार? असंही ते नीट फळणार नाहीत, पण त्यांची कदाचित फळं बनतील. पण जर तुम्ही हे केलं तर ते झाड कधीही पूर्णपणे मोठं होणार नाही, ते कधीही त्याच्या पूर्ण क्षमतेला प्राप्त होणार नाही. तर हे आपल्याला झाडांबद्दल देखील माहिती आहे. तर का मग हे आपल्याला मुलांबद्दल माहीत नाही आहे? आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला आपला मुलगा शेजाऱ्याच्या मुलापेक्षा थोडा अधिक चांगला असायला पाहिजे, जो एक गंभीर आजार आहे आपल्याला. हो, आपली समस्या ही आहे की आपल्या शेजाऱ्याची मुलं आधीच म्हणतायत. 3 वर्षाचं मूल म्हणतं, मला डॉक्टर व्हायचं आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला पूर्ण जग आजारी असायला हवंय. एक 3 वर्षाचं मूल जर ते म्हणत असेल मला डॉक्टर व्हायचंय, सगळेजण ओ माझ्या शेजाऱ्याच्या मुलाला डॉक्टर व्हायचंय, हे तुला काय व्हायचंय रे? मला माहित नाही. कमीत कमी काहीतरी सांग. हा शिक्षण व्यवस्थेचा आजार नाहीये, हा एक आजार आहे जो समाजामध्ये शिरलाय. शैक्षणिक व्यवस्था फक्त त्याच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. एकदा असं झालं, मी चेन्नईमध्ये कार्यक्रम करत होतो आणि काहीतरी सुरू झालं आणि आम्ही लोकांना त्यांचे त्या दिवसाचे अनुभव शेअर करायला सांगत होतो. हा माणूस खूप गंभीर चेहरा घेऊन दुःखी म्हणाला, माझी मुलगी, ती तिचा होमवर्क करत नाही, मला तिच्या भविष्याची खरंच खूप काळजी वाटते, तिचं काय होईल, मी कसं. तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या. मला वाटलं त्यांची कदाचित कॉलेजला जाणारी मुलगी काहीतरी अडचण असेल, बरं का, ठीक आहे. मग मी विचारलं, तुमची मुलगी किती वर्षाची आहे? ते म्हणाले 4.5 वर्षांची.
I said, you idiot. पहिली गोष्ट म्हणजे तिने शाळेतसुद्धा जायला नको, आणि आता तुम्ही काळजी करताय की ती होमवर्क करत नाही आहे, आणि तुम्ही तिच्या भविष्याबद्दल चिंतित आहात. तिला कोणती नोकरी मिळेल, तिच्यासोबत कोण लग्न करेल, बरं का? सो वी नीड टू चेंज दिस ट्रेंड इन द सोसायटी. तर आपल्याला समाजामधला हा कल बदलायला हवा, कमीत कमी तुमच्या जीवनामध्ये, की तुमची मुलं उत्पादनं नाही आहेत, की ते कधीही काहीतरी निर्माण करतील. नाही, सगळ्यात आधी तुम्ही समजून घ्यायला हवं, तुमची मुलं तुमच्या माध्यमातून इथे येतात, ते तुमच्यापासून निर्माण होत नाहीत, ते तुमचे नाही आहेत, ते तुमच्यातून जात आहेत, बरं का? तुम्ही ह्या सौभाग्याबद्दल आभारी असलं पाहिजे की ते तुमच्यातून आलेत. एवढंच, असं समजू नका की ते तुमच्यापासून निर्माण झालेत. त्यांच्यावर कोणतीही मालकी नाही आहे. तुमचं काम त्यांचं रक्षण करणं आहे, त्यांचं संगोपन करणं आहे, ते एका ठराविक अवस्थेला पोहोचेपर्यंत, त्यांना स्वतः गोष्टी कशा हाताळायच्या ते कळेपर्यंत. एवढंच, तुमचं काम हे नाही आहे की तुम्हाला त्यांच्यातून किती गोष्टी मिळणार आहेत, की ते तुमचा व्यवसाय चालवतील की नाही उद्या, की ते त्या गोष्टी करतील की नाही ज्या तुम्ही करू शकला नाही. नाही, हे त्या बाबतीत नाही आहे. तर हा वर्णाश्रम धर्म असा होता की 12व्या वर्षी तुमची बालावस्था संपते, आता तुमचं ब्रह्मचर्य सुरू होतं. 12 ते 24, 12 वर्ष शिस्त आणि शिकण्यासाठी. तर तुम्हाला शिक्षणाने सक्षम करण्यापूर्वी तुम्हाला नेहमीच ब्रह्मचार्याची दीक्षा दिली जाते. ब्रह्मचर्य ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही ब्रह्मण म्हणजे परमवास्तव, चर्य म्हणजे मार्ग, तुम्ही परमप्रकृतीच्या मार्गावर आहात. ह्याचा अर्थ तुम्ही विभाजकारी मार्गावर नाही आहात. ह्याचा अर्थ तुम्ही मी विरुद्ध तुम्ही अशा मार्गावर नाही आहात. तुम्ही पूर्णपणे समावेशकतेच्या मार्गावर आहात. जोपर्यंत तुम्ही सगळं काही स्वतःमध्ये सामावून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला शिक्षणाने सक्षम करू नये. तुम्ही अडाणी राहिलं पाहिजे, तेच उत्तम आहे. कारण शिक्षणाला एक सशक्तीकरण म्हणून बघितलं गेलं होतं. जर तुमचं सशक्तीकरण झालं विभाजनकारी रीतीने, जे आपण केलंय आधुनिक जगासोबत, मग जो प्रत्येक वैज्ञानिक शोध आणि टेक्नॉलॉजी निर्माण होते तिचा पहिला वापर सैन्यात केला जातो का? माझा देश विरुद्ध तुमचा देश, माय फादर इज बेटर देन यू, माझा देव तुमच्या देवापेक्षा चांगला आहे, माझे वडील तुमच्या वडिलांपेक्षा चांगले आहेत. कारण जेव्हा हे विभाजन अस्तित्वात आहे आणि तुम्हाला सक्षम करण्यात येतं, तर त्याने एवढंच होईल की ती कुरूपता सक्षम होईल. तर शिक्षणापूर्वी पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य. म्हणून 12 ते 12.25 वर्ष हे जुळवून आणलं गेलं होतं सौरचक्रांप्रमाणे, जे साधारणपणे 12.25 वर्ष असतं. तर प्रत्येक सौरचक्रानुसार तुमच्या जीवनाचं चक्र बदललं पाहिजे. पहिले 12 ते 12.25 वर्ष बालावस्था असते, एकदा तुम्ही ती पार केली, दुसरं चक्र शिक्षणासाठी आणि शिस्तीसाठी असतं. एकदा तुम्ही ते पार केलं की वयाच्या 24व्या वर्षी तुम्ही ठरवता की तुम्हाला कौटुंबिक जीवनात जायचं आहे की तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर जायचं आहे. तुमच्या निवडीनुसार, समाजाच्या सक्तीने नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या स्वभावानुसार. आता जर तुम्ही असे बनले आहात, विरुद्ध लिंग तुम्हाला आकर्षित करते, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते हाताळता, तुम्ही लग्न करता आणि मुलं हे ते सगळं होतं. पुढचे 24 वर्ष तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये असता, नाहीतर 24व्या वर्षी तुम्ही संन्यासी होण्याचं ठरवता. आणि ते निश्चित होतं. एक काळ होता जेव्हा भारताची सुमारे 30% लोकसंख्या संन्यासी होण्याची निवड करत असत, 70% गृहस्थ होण्याची निवड करत असत, जो लोकसंख्या नियंत्रणाचा एक चांगला मार्ग होता. तर वयाच्या 48व्या वर्षी तुम्ही सोडून देता गृहस्थाश्रम. ते नाहीसं झालं आहे आता, नाही का? तुम्ही ते सोडू शकता का? जर तुम्ही ते सोडलं तर तो घटस्फोट होईल आणि लगेच तुम्ही दुसऱ्या कोणासोबत तरी जाणार. दुसरं घर बदल, ती व्यवस्था सोडून देणं नाही. तर 48व्या वर्षी तुम्ही संन्यास घेता 12 वर्षांसाठी. तर कौटुंबिक व्यवस्था सोडून देणं, कारण जर तुमचं 24व्या वर्षी लग्न झालं असेल, तुम्ही 48 वर्षांचे होता होता तुमची मुलं ती 20 वर्षांच्यावर होतात. ते खूप साऱ्या शब्दांनी बोलणार नाहीत, पण त्यांना तुम्ही बाहेर पडायला हवं असतं. एकतर त्यांना बाहेर पडायचं असतं किंवा तुम्ही बाहेर जायला पाहिजे.
आजकाल तुम्हाला त्यांनी बाहेर पडायला पाहिजे असतं, अमेरिकन पद्धत. पण भारतात पालक बाहेर पडायचं निवडत असत. एकदा का मुलांनी वयाची 20-21 वर्षे ओलांडली की आई वडील बाहेर पडत, ही एक समजूतदार गोष्ट आहे. तर नवरा बायको जे 24 वर्ष एकत्र राहिलेत ते स्वतः वेगळे होत. जाणीवपूर्वक, त्यांचं भांडण झालं आहे म्हणून नाही, जाणीवपूर्वक ते वेगळे होत. आणि अशा काही आध्यात्मिक संस्था होत्या जिथे ते त्यांची आध्यात्मिक साधना करू शकत. पुढचे 12 वर्ष वयाच्या 60व्या वर्षी, आता 12 वर्षांच्या आध्यात्मिक साधनेनंतर, जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर ते परत एकत्र येत. पहिल्यांदा त्यांनी लग्न केलं ते शारीरिक आणि भावनिक इच्छांमुळे. ह्यावेळी ते पुन्हा लग्न करत पूर्णपणे वेगळ्या कारणाकरिता 60व्या वर्षी ते लग्न करतात. आजकाल अजूनही बऱ्याच लोकांनी ते चालू ठेवलं आहे, बरं का. ते एकत्र राहतात आणि परत लग्न करतात. नाही नाही, जर तुम्ही 12 वर्षांसाठी दूर जात असाल आणि परत एकत्र येत असाल जाणीवपूर्वक, पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही लग्न केलं तुम्ही जागरूक नव्हता, काही आसक्तींनी तुम्हाला लग्न करायला लावलं, आता तुम्ही जाणीवपूर्वक त्यात जाताय. ते एकत्र येतात आणि मग ते वानप्रस्थला जातात. तुमच्या मुलांसोबत किंवा नातवंडांसोबत राहायला नाही, त्यांना भेटा, आशीर्वाद द्या, जंगलात जाऊन तिथे राहा, अशी व्यवस्था होती जीवनाची, जो अतिशय समजूतदार मार्ग आहे गोष्टी करण्याचा. ठीक आहे, तुम्ही सध्या अगदी तसं करू शकत नाही, पण तुम्ही जागरूक असलं पाहिजे. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असल्या पाहिजेत. 60 वर्षांचे असताना जर तुम्हाला 18 वर्षाचे असताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्याच चालू असतील, तर ह्याचा अर्थ तुम्ही जीवनात कुठेही जात नाही आहात, नाही का. गोष्टी बदलायला हव्या. आणि तुम्ही तुमच्या मुलांना जाणीव करून द्यायला हवी की हे असं असतं. तुम्ही जर तुमच्या मुलांमध्ये फक्त ही जागरूकता आणली की आत्ता सध्या ते ज्या गोष्टींमधून जात आहेत तो फक्त एक टप्पा आहे, ते सगळं काही नाही आहे, मग ते त्या गोष्टी व्यवस्थित पार पाडतील. कारण त्या क्षणी जेव्हा त्यांची बुद्धी हॉर्मोन्सनी काबीज केलेली असते, त्यांना वाटतं हेच सगळं काही आहे. जर तुम्ही त्यांना सांगितलं हे ठीक आहे, मी सुद्धा ह्यातून गेलोय, तू पण ह्यातून जातोयस, हे ठीक आहे, हा एक टप्पा आहे, आणि हे सगळे जीवनाचे वेगवेगळे टप्पे आहेत, लहानपणीच जर ते ह्याबाबत जागरूक असले तर ते त्याला अतिशय समजूतदार पद्धतीने हाताळतील. आजकाल हाताळत आहेत त्यापेक्षा लोक आज आहेत तेवढी आसक्तीपूर्ण नसतील.